राज्याच्या विविध भागांमध्ये कापसाला पोषक हवामान तयार होत असल्यानं कमाल आणि किमान तापमानात सातत्यानं वाढ आणि घट होतीये. 13 जानेवारीपर्यंत आठवड्याच्या कालावधीत राज्याचं किमान तापमान सरासरी इतकं तर बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं दिलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या आठवड्याभरात राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ढगाळ हवामान आणि पहाटेच्या वेळी धुकं अनुभवला मिळाली. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये हवामान ढगाळ होत असून धुक्याबरोबर दवही पडत आहे. 13 जानेवारीपर्यंत विदर्भात सर्वदूर तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये थंडी गायब झाली आहे. 13 जानेवारीपर्यंतच्या काळात राज्याचं वाढलेलं किमान तापमान पुन्हा सरासरीवर येण्याची शक्यता आहे. तसंच पूर्व विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्राचा भाग वगळता उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 6 अंशांनी घट होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. हवामानाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेटसाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.